विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण आता 10व्या लेसनकडे वळू. तुम्हाला प्रश्न पडतो एम कसं लिहायचं, ऑब्जेक्टिव्ज कसे लिहायचेत आणि हायपोथेसिस कसे लिहायचेत, आणि त्याची काही उदाहरणं या ठिकाणी मी घेतलीत. सामाजिक शास्त्रामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या संशोधनाच्या प्रक्रिया आपल्याला दिसतात. पहिली सर्व्हे स्टडी, दुसरी कोरिलेशनल स्टडी आणि तिसरी असते क्रॉस सेक्शनल स्टडी. सर्व्हे बरेच लोक वापरतात. इकॉनॉमिक्समध्ये सर्व्हे असतं, सोशॉलॉजीमध्ये सर्व्हे असतं, मॅनेजमेंटमध्ये सर्व्हे असतं. आणि यांना प्रश्न पडतो की का हो सर्व्हेमध्ये एम कसं लिहायचं, ऑब्जेक्टिव्ज कसे लिहायचे, हायपोथेसिस फ्रेम करायचे किंवा नाही. तसंच कोरिलेशनल स्टडी जी आहे, कोरिलेशनल स्टडीमध्ये एम वेगळ्या पद्धतीनं लिहिलं जातं, ऑब्जेक्टिव्ज वेगळ्या पद्धतीनं लिहिले जातात, हायपोथेसिस वेगळ्या पद्धतीनं लिहिले जातात. म्हणजे सर्व्हे मध्ये एम, ऑब्जेक्टिव्ज, हायपोथेसिस वेगळ्या पद्धतीनं लिहिले जातात आणि कोरिलेशनल स्टडीमध्ये एम, ऑब्जेक्टिव, हायपोथेसिस वेगळ्या पद्धतीनं लिहिले जातात. तिसरा संशोधनाचा प्रकार जो आहे त्याला म्हणतात क्रॉस सेक्शनल स्टडी. यामध्ये तुमचे एम, ऑब्जेक्टिव्ज आणि हायपोथेसिस हेही वेगळ्या पद्धतीनं लिहिले जातात. म्हणजे ज्या प्रकारचा तुमचा स्टडी असेल त्याप्रकारे तुमचं उद्दिष्ट, तुमचे गृहीतकं ही सगळी त्या पद्धतीने लिहिली जातात. त्यामुळे तशा प्रकारचा विचार आपण या धड्यामध्ये घेणार आहोत. पहिल्यांदा आपण सुरुवात करू सर्व्हे रिसर्चचा. सपोज अ सोशल सायंटिस्ट इज इंटरेस्टेड इन कंडक्टिंग ए सर्व्हे ऑफ क्लस्टर ऑफ 5 विलेजेस. 5 खेडेगावाचा एक समूह आम्ही निवडला, ठीक आहे, आणि त्याचा सर्व्हेच्या सहाय्यानं अभ्यास करायचं ठरवलं. ही वॉन्ट्स टू स्टडी वेरियस फॅक्टर्स, उदाहरणार्थ तिथल्या लोकांचं वय, जेंडर, एज्युकेशन, इन्कम, रिलिजिओसिटी, लेव्हल ऑफ अस्पायरेशन एटसेट्रा. ही हॅज कन्स्ट्रक्टेड ए सर्व्हे क्वेश्चनेअर, ठीक आहे. सर्व्हेमध्ये आपण त्यांना काय ठरवलं की या गावातली किंवा या 5 खेडेगावामध्ये लोकांचं वय, सरासरी वयोमान किती आहे, स्त्री पुरुषांचं प्रमाण किती आहे, स्त्री आणि पुरुषांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, त्या 5 खेडेगावांमध्ये दरमहा इन्कम किंवा मिळकत किती आहे, त्यांच्यामध्ये रिलिजिओसिटी किंवा भक्तिभाव वगैरे जो आहे तो किती आहे, त्यानंतर त्यांच्या आशा आकांक्षा किती आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत, याचा त्याला अभ्यास करायचा आहे. आणि याकरता ही हॅज कन्स्ट्रक्टेड अ सर्व्हे क्वेश्चनेअर, ठीक आहे. आता याचं एम ऑफ स्टडी कसं होईल? मेन एम ऑफ स्टडी इज टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डेमोग्राफिक डिटेल्स. मेन एम ऑफ द स्टडी इज टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डेमोग्राफिक डिटेल्स ऑफ पीपल इन एज ग्रुप 20 to 40 इयर्स. खेडेगावात बरेच लोक आहेत, परंतु मी आता ती पॉप्युलेशन जी आहे ती रिस्ट्रिक्ट केली, ते करणं आवश्यक आहे. सो मेन एम ऑफ स्टडी इज टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डेमोग्राफिक डिटेल्स ऑफ पीपल इन एज ग्रुप 20 to 40 इयर्स, कॉमा, मेजर देअर रिलिजिओसिटी अँड लेव्हल ऑफ ॲस्पिरेशन. त्यांच्यामध्ये धार्मिकता किती प्रत आहे आणि त्यांची ध्येयाशक्ती कशी आहे, अँड सर्च द एक्सटेंट टू व्हिच देअर एक्झिस्ट कास्ट डिफरन्सेस, जेंडर डिफरन्सेस अँड एज्युकेशनल डिफरन्सेस विथ रिगार्ड्स टू रिलिजिओसिटी अँड लेव्हल ऑफ ॲस्पायरेशन. पहा, तुमच्या सर्व्हेमधले एवढे घटक मी एवढ्याशा एममध्ये सांगून दिले तुम्हाला. दिस विल बी अ रोल मॉडेल फॉर यू दोज हू आर कॅरिंग आउट सर्व्हे. इन दिस वे यू कॅन राईट डाऊन द एम ऑफ स्टडी. नाव आय एम फ्रेमिंग द ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टडी ऑन धिस. सी द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह,
to collect information about demographic details of subjects, spy is a capital S and a small s ally. Sarras vapra, internationally accepted symbols I the. To collect information about demographic details of subjects and classify them age wise, gender wise, education wise and income wise. Karta yetil. Tables kasha prakare lihayche, hei pudhe yenar ahe. Univariate table, bivariate table, trivariate table, multivariate table. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत की टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डेमोग्राफिक डिटेल्स ते मिळवली आपण त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे बदलायचं आहे वेगवेगळे करायचं आहे लिंग भेदाप्रमाणे करायचं आहे शिक्षणाप्रमाणे करायचं आहे आणि इन्कम वाईज दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी वन सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू काउंट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हिजिट्स टू द टेम्पल्स दर आठवड्याला किंवा दर महिन्याला 20 ते 40 वर्षे या मधल्या वयातील स्त्री आणि पुरुष कितीदा देवळात जातात आणि पूजा करतात टू काउंट फ्रिक्वेन्सी वारंवारता ऑफ व्हिजिट्स टू द टेम्पल्स पिलग्रिमेजेस अँड नंबर ऑफ टाईम्स पूजा अँड प्रेयर्स आर कंडक्टेड इन होम यावरून मला रिलिजिओसिटी कळेल जर मी सायकोलॉजिकल स्टडी केला असता ना तर सरळ एक रिलिजिओसिटी स्केल वापरली असती दुसरं काहीच नाही आहे आता नाही आहे सर्वे आहे ते म्हणून मी ती स्केल वापरत नाही तुमची क्वेश्चनेअर वापरतो आणि त्याच्या आधारे तुमची रिलिजिओसिटी जी आहे तीच सिद्ध करून दाखवतो अँड सर्च वेदर मेल्स अँड फिमेल्स डिफर सिग्निफिकंटली फॉर इच अदर ऑर नॉट आणि धार्मिकतेबद्दल स्त्री आणि पुरुषांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही हे शोधून काढणं दिस इज माय सेकंड ऑब्जेक्टिव्ह थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू मेजर लेव्हल ऑफ ॲस्पिरेशन ऑफ द सब्जेक्ट्स ध्येय त्यांची किती उच्च ध्येय आहेत त्यांच्यामध्ये टू मेजर लेव्हल ऑफ ॲस्पिरेशन ऑफ द सब्जेक्ट्स अँड फाईंड आउट वेदर मेल्स अँड फिमेल्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम इच अदर ऑर नॉट त्यांना मी प्रश्न विचारतो की का रे बाबा 5 वर्षापूर्वी तुम्ही कुठं होते आम्ही काय करतो एक साध्या स्केल घेतो एक 5 पायऱ्या दाखवतो आपण पायऱ्यावरून चढतो ना तशा 5 पायऱ्या दाखवायच्या पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी त्यांना म्हणायचं की आता समजा तू तिसऱ्या पायरीवर आहेस ठीक आहे 5 वर्षापूर्वी तू कोणत्या पायरीवर होतास आणि 5 वर्षानंतर तू कोणत्या पायरीवर राहशील किती सोपं टेक्निक आहे मला तुम्ही सांगा आहे लेव्हल ऑफ ॲस्पायरेशनचं त्यानं जर सांगितलं की 5 वर्षापूर्वी मी दुसऱ्या पायरीवर होतो आज तिसऱ्या पायरीवर आहे इम्प्रूव्हमेंट मला दिसली 5 वर्षानंतर तू कुठं दिसशील काही लोक चौथ्या पायरीवर सांगतील काही लोक 5व्या पायरीवर सांगतील जे लोक 5व्या पायरीवर सांगतील दे आर हॅविंग हाय ॲस्पायरेशन दो आणि जे सांगतील की मग आम्ही बाबा चौथ्या पायरीवर आहोत लो ॲस्पायरेशन काही म्हणतील की काही नाही आम्ही तिसरीवरच आहोत नो ॲस्पायरेशन ॲट ऑल सिम्पल टेक्निक्स वापरता येतात आणि हे केव्हा लक्षात येतात टेक्निक्स माहीत आहे जेव्हा तुम्ही जास्त अभ्यास करता तेव्हा हा टेक्निक माझं नाही आहे नायजेरियामध्ये अशा प्रकारचं संशोधन केलं गेलं होतं आजपासून 25 वर्षापूर्वी त्यावेळी हे टेक्निक वापरलं होतं वाचताना माझ्या लक्षात आलं ते मी माझ्या एका रिसर्च पेपरमध्ये वापरलं इंटरनॅशनली पब्लिश झाला ओके To measure level of aspiration of the subject and find out whether males and females differ significantly from each other or not. Sahaj karu shakto. Tyanna scoring deu shakto mi. Similar objectives could be framed using income, education, etc. Okay. Manje ashat prakarche objectives. Mi income madla farak gheun ani education madla farak gheun mi tayar karu shakto. Ata pa hypothesis tayar karto mi. Yacha adhare. पहिलं नल हायपोथेसिस तयार केलं मेल्स अँड फिमेल्स डू नॉट डिफर सिग्निफिकंटली इन रिलिजिओसिटी मेजर धार्मिकतेबद्दल स्त्री आणि पुरुषांमध्ये लक्षणीय फरक नाही नल हायपोथेसिस यालाच मी ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिसच्या स्वरूपात लिहून दाखवलं तुम्हाला मेल्स अँड फिमेल्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम इच अदर ऑन रिलिजिओसिटी स्त्री आणि पुरुषामध्ये धार्मिकतेसंबंधी लक्षणीय फरक असतो पण कोण जास्त धार्मिक असतात सांगितलं का नाही सांगितलं हा ड्रॉबॅक आहे कशाचा
ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिसचा किंवा नल हायपोथेसिसचा. मग म्हणून डिरेक्शनल हायपोथेसिस. रिलिजिओसिटी इज सिग्निफिकंटली मोर अमंग फिमेल्स दॅन मेल्स. आता हे मी हायपोथेसिस कशाच्या आधारे फ्रेम केलं? माझ्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी दिसतात त्याच्या आधारे फ्रेम केलं, दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळे संशोधन करत असताना खूप मोठं संशोधकासारखं वागायची गरज नाही. कॉमन सेन्स थोडासा वापरा आणि तुम्हाला दिसेल की हायपोथेसिस तुम्हाला सहज करता येतात. आता मला सांगा, तुम्ही सर्व्हेमध्ये अशा प्रकारे एम लिहू शकता. यू कॅन राईट ऑब्जेक्टिव्ज अँड यू कॅन राईट हायपोथेसिस अँड यू कॅन टेस्ट देम. ऑल राईट, नाऊ लेट अस कम टू कोरिलेशनल स्टडी. बरेचसे स्टडीज जे आहेत ते कोरिलेशनल स्टडीज आहेत, पण कोरिलेशन काढताना काही काळजी घ्यायची एवढं तुम्हा लोकांना सांगतो. सपोज द सेम इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन कंडक्टिंग अ कोरिलेशनल स्टडी युसिंग द सेम फॅक्टर्स. जे फॅक्टर मी सर्व्हे स्टडीमध्ये वापरले ना, तेच फॅक्टर घेऊन मी आता कोरिलेशनल स्टडी करून दाखवतो आहे तुम्हा लोकांना. सपोज द सेम इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन कंडक्टिंग अ कोरिलेशनल स्टडी युसिंग द सेम फॅक्टर्स विच वेर यूज इन प्रिव्हियस स्टडी. ते स्पेलिंग बरोबर करून घ्या, पी आर ई व्ही आय ओ यू एस, प्रिव्हियस स्टडी. देन द एम ऑब्जेक्टिव्ज अँड हायपोथिसिस आर फ्रेम्ड इन अ डिफरंट मॅनर. पहा आता मी कोरिलेशनल स्टडी कशी करतो. एम ऑफ स्टडी, प्रेझेंट स्टडी इज एम्ड ॲट मेजरिंग स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन. जेव्हा स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन असतं तेव्हा त्याचा अर्थ कोरिलेशन होतो, समजलं? पण जेव्हा स्ट्रेंथ हा शब्द वापरला जात नाही, फक्त असोसिएशन असतं, तेव्हा त्याचा अर्थ काय स्क्वेअर होतो. सांगितल्यानं तुम्हाला मी की इंग्रजी वापरताना थोडंसं लक्षात घ्या. स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन म्हटलं तर त्याचा अर्थ काय झाला? कोरिलेशन. स्ट्रेंथ काढून टाकलं, फक्त असोसिएशन म्हटलं, त्याचा अर्थ काय झाला? काय स्क्वेअर मत संबंध आहे. नाव यू सी, प्रेझेंट स्टडी इज एम्ड ॲट मेजरिंग स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन बिटवीन सम डेमोग्राफिक व्हेरिएबल्स, नेमली एज, जेंडर, एज्युकेशन अँड इन्कम अँड रिलिजिओसिटी अँड लेव्हल ऑफ अस्पायरेशन. ऑल्सो इट इंटेंड्स टू प्रेडिक्ट रिलिजिओसिटी अँड लेव्हल ऑफ अस्पायरेशन ऑन द बेसिस ऑफ एज, एज्युकेशन अँड इन्कम. कोरिलेशनल स्टडी आहे. आता ऑब्जेक्टिव्ज पहायचे. टू कॉम्प्युट कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एज अँड रिलिजिओसिटी. काय करीन मी? वय घेईन, 20 ते 40 वर्षपर्यंत प्रत्येकाचं वय लिहीन. समजा 100 लोक आहेत, 100 लोकांचं वय मी लिहिलं. त्यानंतर रिलिजिओसिटीची फ्रिक्वेन्सी काढली आपण, कितीदा देवळात जातो, कितीदा पूजा करतो. ठीक आहे, ही फ्रिक्वेन्सी मला मिळाली. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर्स मिळाले, हे नंबर्स मी इथे लिहिले. दोन्ही कंटिन्युअस व्हेरिएबल आहेत. वयसुद्धा मी 11.5 वर्षाचा, 12.5 वर्षाचा म्हणजे स्मॉल फ्रॅक्शनमध्ये डिव्हाइड करू शकतो. ठीक आहे, माझे व्हिजिट्स जे आहेत तेही कंटिन्युएशनमध्ये मला मिळालेत, कितीदा पूजा करतो, कितीदा नाही करत. ओके, आता हे दोन व्हॅल्यू माझ्याजवळ मिळाल्याबरोबर त्या दोनमध्ये मी कोरिलेशन काढू शकतो. पण इथे ग्रुप एकच आहे, एवढं लक्षात ठेवा. कोरिलेशन जेव्हा फक्त एक ग्रुप असतं आणि त्याचे दोन वेगवेगळे मेजर्स असतात तेव्हा काढता येतं. दोन ग्रुपमध्ये कोरिलेशन काढता येत नाही. दोन ग्रुपमध्ये कोरिलेशन काढायचं नाही, ते चुकीचं आहे सगळं. टू कॉम्प्युट कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एज अँड रिलिजिओसिटी अँड स्टडी द डिरेक्शन अँड स्ट्रेंथ ऑफ रिलेशनशिप. कोरिलेशनमध्ये डिरेक्शन महत्त्वाचं असतं. एक तर पॉझिटिव्ह डिरेक्शन असते, नाहीतर निगेटिव्ह डिरेक्शन असते. जसजसं वय वाढत जातं तसतसं रिलिजिओसिटी जर वाढत असेल तर पॉझिटिव्ह रिलेशनशिप, पण जसजसं वय वाढत जातं तसतसं रिलिजिओसिटी कमी होत जात असेल तर निगेटिव्ह रिलेशनशिप. ओके, त्यानंतर
कोरिलेशन जे आहे त्याचं मूल्य जास्तीत जास्त एक असतं, ठीक आहे, म्हणजे प्लस वन असतं जास्तीत जास्त आणि कमीत कमी मायनस वन असतं. दोन्ही महत्त्वाचे आहेत, निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असतो. बाकी सगळी उत्तरं आपली पॉईंटमध्ये येतात, डेसिमलमध्ये येतात, 0.76. आता कोरिलेशनमध्ये एक धोका लक्षात घ्यायचा, सॅम्पल साईज तुमचं वाढलं जास्त असलं तर कमी कोरिलेशन जे आहे ते सुद्धा सिग्निफिकंट असतं, हा धोका टाळायचा असतो आपल्याला. समजा तुमचं सॅम्पल साईज आहे 500, तर दशांश चिन्ह 1.7 हे कोरिलेशनसुद्धा सिग्निफिकंट आहे. आता दशांश चिन्ह 1.7 म्हणजे काही कामाचं कोरिलेशन नाही, खरं सांगतो, सोप्या भाषेत सांगू, दशांश चिन्ह 1.7 म्हणजे 17% ॲग्रीमेंट आणि उरले किती, 83% डिसॲग्रीमेंट. चालेल का कोरिलेशन हे तुम्हाला? पण तरी सिग्निफिकंट आहे. का? सॅम्पल साईज तुमचं वाढल्यामुळं. म्हणून स्वतः विचार करून त्यांचं इंटरप्रिटेशन लिहा. ऑल राईट. दुसरं, टू मेजर स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन बिटवीन एज्युकेशन अँड रिलिजिओसिटी. जसजसं तुमचं शिक्षण वाढत जातं तसतसं जर तुमच्यातली धार्मिकता वाढत असेल तर पॉझिटिव्ह कोरिलेशन. पण शिक्षण वाढत जात आहे आणि धार्मिकता कमी कमी होत जाते तर निगेटिव्ह कोरिलेशन. ओके, मग हे मी बघू शकतो आणि याच प्रकारे मी आपले ऑब्जेक्टिव्ज लिहू शकतो. आता या कोरिलेशनल स्टडी जो आहे त्याचं हायपोथेसिस मी तयार केले आहेत. पहा, देर इज नो सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन रिलिजिओसिटी अँड एज. ॲड करा, देर इज नो सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन रिलिजिओसिटी अँड एज. दुसरं हायपोथेसिस मी घेतलं, देर इज सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन एज अँड रिलिजिओसिटी. ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. पहिल्यांदा म्हटलं नाही आहे संबंध, दुसऱ्यात म्हणतो आहे. आता यालाच मी डिरेक्शनल हायपोथेसिस करून दाखवतो तुम्हाला. एज अँड रिलिजिओसिटी आर पॉझिटिव्हली अँड स्ट्रॉंगली रिलेटेड टू ईच अदर. द रिलेशनशिप इज सिग्निफिकंट अँड रिलिजिओसिटी कुड बी प्रेडिक्टेड विथ मच ॲक्युरसी ऑन द बेसिस ऑफ एज. आता बघा, जो पहिल्यांदा सर्व्हेस्ट रिसर्च होता म्हणजे सर्व्हेद्वारा मी केला त्याचंही एम तुम्हाला फ्रेम करून दाखवलं, ऑब्जेक्टिव्ज फ्रेम करून दाखवले आणि हायपोथेसिसही करून दाखवले. तेच घटक घेतले आणि कोरिलेशनल स्टडी मी तुम्हाला करून दाखवली. आता मी तेच घटक घेतो. ऑल राईट. आणि तुम्हाला मी क्रॉस सेक्शनल स्टडी करून दाखवतो. सी, सपोज नाऊ द इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन कंडक्टिंग ए क्रॉस सेक्शनल स्टडी युसिंग द सेम फॅक्टर्स विच वी आर यूज्ड इन द अर्लियर स्टडीज. हियर द एम, ऑब्जेक्टिव्ज अँड हायपोथेसिस आर फ्रेम्ड इन डिफरंट मॅनर. आता पहा, पहिल्या यामध्ये आपण काय केलं, हा जो सर्व्हे रिसर्च होता त्या ठिकाणी आपण मीन काढलं, स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं आणि डिफरन्स पाहण्याकरता टी टेस्टचा वापर केला. किंवा एज दोन भागात विभाजित केलं, रिलिजिओसिटी दोन भागात किंवा तीन भागात हे केली आणि मी तिथे काय स्क्वेअर काढून सिग्निफिकंट डिफरन्स काढू शकतो. म्हणजे स्टॅटिस्टिकल टेक्निक मी सर्व्हे टेक्निकमध्ये वेगळे वापरतो आणि क्रॉस सेक्शनल स्टडीजमध्ये वेगळे वापरतो. आता क्रॉस सेक्शनल स्टडी पाहू. मेन एम ऑफ द स्टडी इज टू मेजर रिलिजिओसिटी अँड लेव्हल ऑफ ॲस्पायरेशन ऑफ द सब्जेक्ट्स. धार्मिकता मापन करायची आणि त्यांची ध्येयाशक्ती मला मापन करायची आहेत. And find out the extent to which they are influenced by age, sex, income and education of the subjects. धार्मिकतेवर तुमच्या वयाचा काय परिणाम होतो, तुमच्या लिंगाचा काय परिणाम होतो, तुमच्या
मिळकतीचा काय परिणाम होतो आणि तुमच्या शिक्षणाचा काय परिणाम होतो बघा. हे माझं एम आहे, याचे ऑब्जेक्टिव्ज मी लिहिले. टू मेजर रिलिजियोसिटी ऑफ द सब्जेक्ट्स अँड फाइंड आउट वेदर मेल्स अँड फीमेल्स डिफर सिग्निफिकंटली ऑर नॉट. हे पर्पजली मी का घेतलं माहिती आहे? हे पर्पजली मी याकरता घेतलं आहे की तुम्हा लोकांचा जो गोंधळ असतो की सर आमचे याच्यात सर्व्हेच वापरता येतं, त्याला कोरिलेशनल स्टडी करता येत नाही. आमच्या त्यात कोरिलेशनच काढता येतं, त्याला क्रॉस सेक्शनल करता येत नाही. मी सगळे फॅक्टर तेच ठेवले आहेत, एवढ्या लक्षात ठेवा, एकही बदलला नाही. आणि त्याच फॅक्टरच्या सहाय्यानं सर्व्हे स्टडी करून दाखवतो आहे तुम्हाला, कोरिलेशनल स्टडी करून दाखवतो आणि क्रॉस सेक्शनल स्टडी करून दाखवतो. ऑब्जेक्टिव्ज टू मेजर रिलिजियोसिटी ऑफ द सब्जेक्ट्स अँड फाइंड आउट वेदर मेल्स अँड फीमेल्स डिफर सिग्निफिकंटली ऑर नॉट. स्त्री आणि पुरुषांमध्ये धार्मिकता यासंबंधी लक्षणीय भेद आहे किंवा नाही हे शोधणं हे माझं पहिलं ऑब्जेक्टिव आहे. दुसरं ऑब्जेक्टिव टू मेजर रिलिजियोसिटी ऑफ द सब्जेक्ट्स अँड एक्झामिन वेदर यंग एज अँड मिडल एज सब्जेक्ट्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम इच अदर ऑर नॉट. 100 स्त्रिया मी घेतल्या, 100 पुरुष घेतले, सर्व्हेमध्ये 200 लोकच वापरले, कोरिलेशनल स्टडीमध्ये सुद्धा 100 पुरुष घेतले, 100 स्त्रिया घेतल्या, 200 लोक वापरले, क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये सुद्धा 100 स्त्रिया घेतल्या, 100 पुरुष घेतले, ठीक आहे. आणि मी काय केलं आहे की या स्त्रियांची रिलिजियोसिटी मापन केली आणि पुरुषांची रिलिजियोसिटी मापन केली, एज फॅक्टर, इन्कम फॅक्टर वगैरे कॉन्स्टंट ठेवले आणि या दोनमध्ये असलेला फरक हा लक्षणीय आहे किंवा नाही हे निर्धारित केलं. ओके, मग पुढं काय करतो? मी फक्त इन्कम फॅक्टर वेगळं ठेवतो. ओके, एज, सेक्स वगैरे कॉन्स्टंट ठेवतो आणि फक्त इन्कमवर दोन ग्रुप करतो, हाय इन्कम ग्रुप आणि लो इन्कम ग्रुप. हाय इन्कम ग्रुपची रिलिजियोसिटी मापन करतो, लो इन्कम ग्रुपची रिलिजियोसिटी मापन करतो, दोघांमध्ये फरक आहे की नाही लक्षणीय ते बघतो. झालं? आता मी काय करतो, जेंडर कॉन्स्टंट ठेवतो, इन्कम कॉन्स्टंट ठेवतो, एज कॉन्स्टंट ठेवतो, फक्त एज्युकेशन वेगळं ठेवतो. मग या 200 लोकांना काय करतो? मी फक्त एज्युकेशनच्या आधारे दोन भागामध्ये विभागतो, हाय एज्युकेटेड स्टुडंट ऑर सब्जेक्ट्स अँड लो एज्युकेटेड सब्जेक्ट्स. त्यांच्या रिलिजियोसिटी स्कोअर्स मला मिळतात, त्यांच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही ते शोधून काढतो. झाले माझे ऑब्जेक्टिव्ज पूर्ण? हायपोथेसिस लिहून दाखवतो तुम्हाला. मेल्स अँड फीमेल्स डू नॉट डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम ईच अदर ऑन रिलिजियोसिटी, ठीक आहे. ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, देर इज सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन मेल्स अँड फीमेल्स ऑन रिलिजियोसिटी. असंच हायपोथेसिस मी दुसऱ्याकरता करू शकतो, लेवल ऑफ अस्पायरेशन करता. देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन मेल्स अँड फीमेल्स विथ रिगार्ड्स टू लेवल ऑफ अस्पायरेशन. किंवा दुसरं असं लिहू शकतो, मेल्स अँड फीमेल्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम इच अदर ऑन लेवल ऑफ अस्पायरेशन. हायपोथेसिस माझे तयार झालेत या ठिकाणी. डिरेक्शनल हायपोथेसिस यालाच करून दाखवलं मी. फीमेल्स चेरिश सिग्निफिकंटली मोर रिलिजियोसिटी दॅन मेल्स. असे बाकीचेही हायपोथेसिस मला तयार करता येतात. आता पहा, सर्व्हे रिसर्चमध्ये मी काही ठिकाणी पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स वापरलं, काही ठिकाणी काय स्क्वेअर वापरलं. काय स्क्वेअर हे नॉन पॅरामेट्रिक आहे. कोरिलेशन स्टडीमध्ये मी काय केलं, कोरिलेशन काढलं, पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स वापरलं, त्यानंतर रिग्रेशन ॲनालिसिस मी वापरू शकतो आणि नंतर कन्क्लुजन काढू शकतो. आणि क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये सगळं पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स मी वापरतो आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढू शकतो. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला जर या क्षेत्रातलं
उपयुक्त ज्ञान असलं तर तेच घटक घेऊन घटक तेच ठेवायचे आणि ते सर्वे स्टडी नाही करता येतात, कोरिलेशनल स्टडी करता येते आणि क्रॉस सेक्शनल स्टडीसुद्धा करता येते. हे मॉडेल्स जर तुम्ही समोर ठेवले तर तुमचं कुठल्याही प्रकारचं संशोधन असो त्याचं एम, ऑब्जेक्टिव्ज आणि हायपोथेसिस तुम्हाला लिहिता येणं शक्य आहे. नाऊ यू आर ॲट लिबर्टी टू आस्क मी एनी क्वेश्चन ऑर पोज एनी प्रॉब्लेम बिफोर मी. आय कॅन फ्रेम एम, ऑब्जेक्टिव्ज अँड हायपोथेसिस ऑफ दॅट. कम ऑन. हाऊ टू फ्रेम एम, ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस इन अन इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. सी दॅट कॅन बी डन व्हेरी इझिली. ओके, से फॉर एक्झाम्पल इफ आय वॉन्ट टू कॅरी आउट स्टडी ऑफ सायकॉलॉजी अँड जिओग्राफी. ऑल राईट, नाऊ हाऊ जिओग्राफी इज इन्फ्लुएन्स्ड बाय सायकॉलॉजी असं उलट करता येणार नाही मला, परंतु हाऊ सायकॉलॉजी इज इन्फ्लुएन्स्ड बाय जिओग्राफिकल लोकेशन. And I had given you lot of examples regarding this. For example, if that is an agrarian community, so in agrarian community you will find that most of the persons, they are dependent on nature. If the rainfall is all right, crop is better. If sufficient sunlight is there, crop is better. If weather, it is all right, okay. So because of that you will find that their socio-economic status depends upon the agrarian crop, geography. As a result, either their socio-economic status will increase or decrease, and according to the socio-economic status of the individual, behavior of the individual is also influenced. Tumhi paha, hi-fi society agdi, tyancha vagna paha, ani te je bichare garibitun yetat tyancha vagna paha. कॉलेजमध्ये असा फरक दिसतो, म्हणजे मी शिकत असताना असा फरक पाहिला. काही कॉन्व्हेंटच्या पोरी होत्या माझ्या काळी, त्या काळी त्यांचा वेगळाच ग्रुप होता, त्या कोणाशी मिक्सअप व्हायच्या नाहीत. ऑन द कॉन्ट्ररी वी वेर फ्रॉम द मराठी मिडियम स्कूल्स, सो वी वेर हॅविंग अ काइंड ऑफ इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स इन अस. डिफिकल्टी विचारायला जायचं असं ना, अरे तू जाणं अगोदर. ऑन द कॉन्ट्ररी दिस कॉन्व्हेंट प्रोडक्ट मे आय कमीन सर करून पटकन जायच्या. Now you see the effect of socio-economic status is dependent upon the geography of that, okay, and my behavioral constraint is dependent upon the socio-economic status. So directly or indirectly it influences. Any other question? Sir, is it necessary to mention all these three types of hypothesis in research? Not necessary. I have given you example. Either you can write only null hypothesis, phakta null hypothesis liya, or you can write only alternative hypothesis, okay, or leave both these, use only directional hypothesis. He tumhala samjav manun hi sagle tini mi dile ahet ani tumhala dakhavla ki mi null hypothesis, alternative hypothesis kase lihu shakto, alternative hypothesis, directional hypothesis kase lihu shakto. This is for your convenience. So I hope I have satisfied your answers, and friends, now we shall switch over to the next lesson.